आज आपण आईच्या रेसिपीमध्ये खुसखुशीत तांदळाचे घावण बनवणार आहोत. आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा असं पण खायला मिळतात अशा याच्यासाठी तांदळाचे पिठाचे घावण करून दाखवते. हे बघा, एक वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरता मीठ, हे पहा मीठ चवीपुरता, आणि पाणी. पाणी कसं माहिती आहे, आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी ओतायचं आणि कोठड्या येऊन द्यायच्या नाही. तेव्हा जसं लागेल तसं ओतायचं पाणी. हे आता मिश्रण छानपैकी तयार झालंय, कोठड्या नाही काही नाही. थोडं पाणी टाकलं, थोडं कमी झालं, छान. आता आपण तवा ठेवलेला आहे, हे बघा छान झालं ना. आता आपण तवा ठेवला गॅसवर, आता छान तापलेलं आहे. आता त्याच्यावर मी थोडस तेल सोडते, एकदम थोडं, आणि आता घावण टाकते फुलपात्राने. हे बघा ते छान झाले. आता घावण टाकते. हे घावण कोणत्या बरं खातं, पण चटणी बरं खातो. सुटते इथून छान पैकी. आपण काढलं, आता हा सुटलेला आहे सगळ्या बाजूने. आता फक्त आपण पट्टी करायची, हे बघा. तुम्हाला आवडली तर तुम्ही जरूर लाईक करा आणि माझ्या रेसिपीला पसंती द्या. धन्यवाद.